आमच्या आजच्या दौऱ्यातला शेवटचा गड म्हणजे हा पेमगिरी. तर पेमगिरीला शहागड पण म्हणतात. ॲक्च्युली या गडाला वरपर्यंत पूर्ण रस्ता बनवला आहे, त्यामुळे वरपर्यंत बाईक किंवा कारनी येऊ शकतो. खूपच चांगला रस्ता आहे तो. आणि वर आल्या आल्या हे समोरचं एक घर लागतं, हे जे मंदिर आहे, आणि त्याच्यासमोर ही टाक्यांची अख्खी एक रांग लागते. ह्या कंपार्टमेंटवाल्या टाक्या आहेत. सो ही 1, 2, 3, 4 आणि 5 टाक्या आहेत वाटतं साधारण. सो इथे मला वाटतं फुल टाईम ही लोकं केअरटेकर्स राहत असतील मंदिराची काळजी घ्यायला. गडाची तटबंदी तशी बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे आणि हा इथे असा काहीतरी दरवाजा असत असेल. एक्झॅक्ट कुठे दरवाजा असेल हे सांगणं जरा अवघड आहे, कारण ते दगड पडलेले परत रचून लावलेत. हे इथलं पेमादेवी मातेचं मंदिर आहे. खूपच चांगल्या कंडिशनमध्ये त्याला ठेवलंय आणि ही नवीन मूर्ती पण इथे उभारली आहे. मे बी आधी जुनी मूर्ती असेल, पण ती आत्ता इथे तरी बघायला नाही मिळते कुठे आजूबाजूला. या देवीच्या मंदिरासमोरच इथे वाड्यांचे काही अवशेष दिसत आहेत. हा दगडात रचलेला चौथर आहे का वाड्याचा जो आता पडला आहे. हे जवळ ना आता लक्षात येईल की हे फाउंडेशन आहे त्याचं. तो तिथपर्यंत जातोय आणि हा त्या वाड्याचा एंट्री पॉइंट असेल मे बी. ते आता इतकं मातीच्या खाली गेलंय आणि उद्ध्वस्त झालंय की एक्झॅक्ट फिगर आउट करणं पण शक्य नाहीये त्याच्या फाउंडेशनवर. तर गडावर आल्यावर राईट साईडला आलं की एक ही छोटीशी हट बनवली आहे. तर त्याच्यासमोर ही एक सुकलेली टाकी आहे आणि एका वाड्याचे अवशेष दिसतात. तर हा छोटाच दिसतो आहे वाडा, त्याच्या तिथपासनं इथपर्यंत आणि इथून तिथे एवढाच त्याचा एरिया आहे. पण ह्याला नीट फिगर आउट करता येते, कारण त्याच्या आजूबाजूची जमीन खणली आहे, त्यामुळे तो रेक्टँगल प्रॉपर दिसतोय की त्याचं फाउंडेशन कसं असेल. सो आता ह्या साईडचा तर गड बघून झालाय, आता मंदिराच्या लेफ्ट साईडला मी जाईन. ही अजून एक टाक्यांची रांग आहे जशी त्या साईडला होती कार पार्किंगच्या इथून येताना. ह्या पण बऱ्याच मोठ्या मोठ्या खोल टाक्या आहेत, पण इथली आता ही जी टाकी आहे ह्याचं बांधकाम अर्धवट सोडलंय. ह्याचं अर्धवट आहे, तिथे आता पाणी भरले त्यामुळे सांगू नाही शकत ते अर्धवट आहे की अख्खं झालंय. आणि हा गडावर असलेला टाक्यांचा तिसरा सेट लागतो. तर हे ॲक्च्युली खाम टाक आहे, याला बाळंटीन टाकं म्हणून मारते मॅपवर पण आणि इथे मोठी पाटी पण लावली आहे. तर बाळंटीन टाकं म्हणजे काय मला ॲक्च्युली माहीत नाही, म्हणजे खांब असलेलं टाकं का अर्धवट काम झालेलं टाकं. प्रॉब्ली त्याचा अर्थ अर्धवट काम झालेलं टाकं असावा, कारण ही टाक्याची साईड अख्खी बांधली गेली आहे पण तिथे अजून सफाई काही नाही आहे. म्हणजे एकतर ते ढासळलं आहे किंवा मग ते अर्धवट बांधकाम झालं आहे. आता हे इथला पण हा एज अख्खा तुटला आहे किंवा त्याचं बांधकामच पूर्ण नाही झालं. ह्या गडाला इतिहास मेजर असा नाही आहे. एकतर ह्याला शहागड म्हणायचे कारण हा मुघलांच्या अंडर होता. हा पहिले निझामांकडे होता, मग नंतर तो मुघलांकडे गेला शहाजीराजांमुळे, आणि असं काय काय बरंच त्याच्यात आहे. सो अगदी मी त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार, त्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, ती वाचू शकता. सो ह्याच्याबरोबर आता माझा पेमगिरी हा गड बघून झाला आहे. पण इथे खाली एक फेमस वटवृक्ष पण आहे मोठा, म्हणजे बॅनियन ट्री. ती काहीच्या काही 100 मीटर बाय 100 मीटर वाईड स्प्रेड एक मोठ्याच्या मोठं ते वृक्ष आहेत. इथे घाट उतरता उतरता ह्या गडाची जी एक खालची बाजू आहे तिकडे हा मोठा बुरुज दिसतो आहे. हा मोठ्याच्या मोठा बुरुज आहे आणि ही खालची एक त्याची तटबंदीची लेअर असणार अख्खी.
हा गडाकडे चढत जाणारा मार्ग आहे घाट सोडून, आणि त्याच्या जस्ट अलीकडे हे शीतलाई देवीचं मंदिर आहे. तर इथनं असं वर तो मार्ग जातो वर, आणि इथनं असा तो रोड खाली जातो. तर इथे पण वर एक बुरुजाचे अवशेष आहेत काही काही, टेळणी बुरुजाचे, जसं मी त्या साईडला दाखवून. जो वर आपण फिरतो तो फक्त बालेकिल्ला आहे, त्याची खालची जी अख्खी रांग आहे बुरुजांची ती कम्प्लिटली लपली गेली आहे. आणि त्याच्यात आत्ता इतकी जास्त झाडी वाढली आहेत की ते एक्सप्लोअर करणं पण अनलेस अँड अंटिल कोणतरी ते क्लिअर करत नाही तोपर्यंत शक्यच नाही. पेमगिरीचा महाभयंकर वटवृक्ष मी बघायला आलो आहे. तर हा साधारण 70 ते 100 मीटरमध्ये पसरलेला आहे कम्प्लीट. आता इथे जाणं थोडं अवघड आहे, मध्ये सगळा गाळ साचला आहे पाण्यामुळे, तर त्या चिखलातनं साईड साईडून जावं लागतंय. हा इतका मोठा वृक्ष आहे की त्याचं जे मधलं खूड आहे, तर ते खूड सोडून वरनं ज्या पारंब्या खाली आल्यात, तर त्यांच्यातनं अजून झाड आलं आहे असं काहीतरी वाटतंय. इथे बघू तिकडे हे फक्त झाडच पसरलं आहे. आत्ता ॲक्च्युली जोरदार पाऊस पडतो आहे बरं, आणि त्याचा आवाजही मे बी गोप्रोमध्ये येत असेल, पण इथे माझ्या अंगावर लिटरली थेंब थेंब पडत आहेत, कारण ह्याची कॅनोपी इतकी टाईट आहे की खालपर्यंत पाणी पटकन येतच नाही आहे. आता इथनं दिसत असेल फुल पाऊस येतो आहे, सगळं पांढरं झालं आहे. आणि जर आता हे झाड चालू होतं इथनं, आता मी आत गेलो थांबलं, पाणी पडायचं थांबलं माझ्या अंगावर, इतकं जास्त हे डेन्स आहे. त्या वटवृक्षाला लागून इकडे हा मोठा वॉटरफॉल आहे, हा पहिला एक नंबरचा, आणि तिकडे जाऊन ह्या डोंगरामागे एक आहे आणि हा एक आहे समोर. सो असे तीन वॉटरफॉल्स आहेत इथे पेमगिरीच्या गावाला लागून. All right.